हाय यूट्यूब फॅमिली. तर मी एक रात्री व्हिडिओ सोडला होता, म्हणजे गॅस सिलेंडर महाग झाला बरोबर. तर पब्लिक लोकांनी म्हणजे तो व्हिडिओ पाहिला सुद्धा नाही कोणी. कारण का तर तो मोदीवरती होता, म्हणून नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदीवरती होता बरोबर. तर भावानू मला एवढं सांगायचं आहे की कसं झालं आहे माहिती आहे का, गरीब माणूस आहे ना तो तेलाचा डबा कितीला माहिती आहे का तुम्हाला, किती महागाई वाढले माहिती आहे, तेल कितीला येतं. एकदा राशन भरायला गेलं ना, एकदा एक दोन एक दीड महिना पण राशन जात नाही दोन तीन माणसांचं, 10,000 रुपये लागतात. 10,000 रुपये म्हणजे एक महिन्याचा पगार, जे बी काय आपल्याला येतं असेल 8-9 हजार रुपये. माझ्यासारख्या लेडीजला, माणसांना तर जास्त असतो पगार, 15-20 हजार. पण जी माझ्यासारखी एखादी लेडीज आहे आणि तिला महिन्याला फिक्स 9,000 पगार आहे आणि त्याच्यातून तिच्या सुट्ट्या वगैरे होतात, कंपनीच्या सुट्ट्या तर तिला पूर्ण आहे संडेच्या, पण जर अशा सुट्ट्या होत असतील तर पगार किती येतो टोटल 8,000-8,500 बरोबर. तर 8-8,500 पगार येतो. तर त्याच्यातून तिनं म्हणजे राशन भरायचं, समजा तिच्या एका पगारावरती राशन भरलं बरोबर, शिवाय तिला रूम भाड्यानं असेल तर भाडं रूमचं 8-9 हजार रुपये 7-8 हजार रुपये असं भाडं असतं आहे बरोबर. तर तिच्या नवऱ्याला समजा पगार 20-25 हजार आहे बरोबर, आणि तिची मुलं शिक्षण करत आहेत बाहेर, म्हणजे शिकायला बाहेर आहेत ती मुलं, तर त्या मुलांना पण खर्च द्यावं लागतं की महिन्याला 3,000 रुपये एकाला, तो दोघाचे मिळून असे 7-7,500 रुपये, म्हणजे त्यांचा वरचाही खर्च पण असतो, तर तो खर्च केल्याशिवाय बाकीचं तर असतं, सोसायटी असतं किंवा बाकी तसं खूप काय काय असतं तुम्हाला तर माहिती आहे. म्हणजे राशन भरलं म्हणून त्याचं हे झालं नाही असं नाही, गॅस आला, इतर रोजचा भाजीचा खर्च असतो, असतो की नाही. तर एक गरीब माणूस म्हणजे ज्याला 10,000 पगार, त्याच्या बायकोला 1-5,000 पगार आहे, 15-16 हजार, आणि त्यांची 2 मुलंही आहेत, तर अशा मुलांचं जगणं राहणं खूप मुश्किल आहे. मी जे सांगते ना ते खरं सांगत होते. आणि आता बघा, मोदीनं गॅस सिलेंडर 1,050 केला तर केला बरोबर, त्याच्यावरती गॅस पावती देत नाहीत, सही करत नाही आहे, समजलं का तुम्हाला, म्हणजे प्रायव्हेट करतो आहे गॅससुद्धा. पहिलं आपल्याला भारत सरकार, म्हणजे भारत आपल्याला सरकाराकडून गॅस होता, आता त्यांनी पावतीसुद्धा देणं बंद केले आणि आपण बुक्सवरती सही घेत होतो ना, ते सहीसुद्धा बंद केलेले आहे. बघा, विचार करा जरा. आणि मोदीनं हळूहळू सगळंच बंद करणार आहे तेव्हा आपले डोळे खट करून उघडणार आहेत, कारण ह्याच्यात मोठ्या लोकांचं मरण होत नाही, गोरगरिबांचं मरण व्हायला लागले. बघा, माझे मत मी मांडलेत, मला जो प्रश्न पडतो, मी पण एक काम करून खाणारी बाई आहे, तुम्हाला तर माहिती आहे, माझा नवरा पण काम करतो कंपनीमध्ये, तर मी माझ्यावरूनच विचार करते, कारण माझी 2 मुलं शिक्षण करतात बाहेर, मला प्लस घरूनचा हप्ता आहे 13,000 रुपये, परत बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे, इकडं तिकडं भरणं असतं, सोसायटी असते, हे असतं ते असतं, मुलांचं शिक्षण आहे, याशिवाय मला माझ्या आमचे 2 घरं सांभाळायचे, तिथलंही घर सांभाळायचं असतं आणि गावचंही घर सांभाळायचं असतं, मग कसं काय ॲडजस्ट होतं, ॲडजस्ट होतच नाही आहे, तरी पण करायला लागतं आणि करून घेतो. बस एवढंच बोलायचं होतं म्हणून बोलली, म्हणजे माझ्या मनात आटलं ते मी शेअर केलं तुम्हाला, बस बाकी काहीसुद्धा नाही आहे. चला बाय सगळ्यांना.